मी छत्रपती शिवरायांचा मावला म्हणून काम करतो, आमदार म्हणून नाही. शिवभक्त आमदार भरत सेठ गोगावले. सांदोशी आमडोशी गावात उबाटाला जोरदार धक्का. आमडोशी ग्रामस्थ महिला भगिनींनी केला आमदार भरत सेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. उद्धव ठाकरेंनी रायगडच्या पायऱ्या किती ह्या मोजाव्यात आणि चढून जावे, मग आम्हाला टकमक टोकावरून ढकलून देण्याची भाषा करावी. आमदार भरत सेठ गोगावले यांचे उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान. नाकाला माका लावून बोलणाऱ्यांनी आपल्या 10 वर्षाच्या मंत्रीकालात या मतदारसंघात किती विकास कामे केली हे सांगावे. आनंद गीते यांचा आमदार भरत सेठ गोगावले यांनी घेतला समाचार. तुम्ही आमचे 5 वर्षात कोणतेही काम केले नाही, जर केले असेल तर त्याची पावती द्या. आमडोशी प्रवेशकर्त्यांनी केला ठाकरे गटाच्या नेत्यांना सवाल. सांदोशी ग्रामपंचायत हद्दीत किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या आमडोशी येथील ग्रामस्थ महिला भगिनी तसेच मुंबई सुरत पुणे येथील मंडळातील कार्यकर्ते चाकरमानी यांनी आज काँग्रेस उभाटामधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत होतं, पण विकास कामे कोणत्याही प्रकारची झाली नाहीत. विकासापासून हा गावच वंचित राहिला होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा रायगडच्या सभोवताली वसलेल्या गावांचा विकास झालाय. शिवसेना करत असलेली सदर कामे पाहून आंबडोशी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय केला आणि आज स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली गेली कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि आता ठाकरे गटात असलेल्या आमडोशी गावातील प्राथमिक नागरिकांनी उभाटाला जय महाराष्ट्र करत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमडोशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशद्वार आणि स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांचा गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी भगवी पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले. तसेच आपली जी काही उर्वरित विकास कामे असतील ती लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देत आपल्याला शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आम्ही सर्वजण ग्वाही देतो असं गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले असून आमदार भरत शेठ गोगावले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलादपूर येथील जनसंवाद मेळाव्यात केलेल्या टीकेवरती सडेतोड उत्तर दिले असून उद्धव ठाकरे यांनी प्रथम रायगडच्या पायऱ्या किती हे सांगावे आणि स्वतः रायगड चढून जावं, मग कडेलोट करण्याची भाषा करावी असा सल्ला देत माजी खासदार अनंत गीते यांना देखील धारेवर धरलं आहे. आपण 10 वर्ष मंत्री होतात, या 10 वर्षाच्या कालावधीत आपण किती विकास कामे केली हे जनतेला सांगावं, नंतर नाकाला महाका लावून बोलावे असा इशारा देखील गीते यांना आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिला असून मी माझ्या मतदारसंघात छत्रपतींचा मावळा म्हणून काम करतो, आमदार म्हणून नाही असे सांगायला देखील भरत शेठ गोगावले विसरले नाहीत. तर प्रवेश करताना प्रवेशकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही गेली कित्येक वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आणि आता ठाकरे गटात असताना देखील आमचा 5 वर्षात कोणताही विकास झाला नाही, आम्हाला विकास कामे दाखवा असा सवाल आम्ही ठाकरे गटाच्या नेत्यांना केला असता त्यांनी आम्हाला विकास कामांची कोणतीही पोचपावती दिली नाही, म्हणून आम्ही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात आम्ही आमदार भरत शेठ गोगावले यांच्याबरोबर ठाम राहणार असल्याची ग्वाही देखील आमदोशी ग्रामस्थांनी दिली आहे. या पक्षप्रवेश समारंभावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय अप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, विभाग प्रमुख लहू अवकीरकर, अनिल पवार तसेच गणेश अवकीरकर, युवा सेनेचे शेखर राखाडे, पप्प्या अंबावले, संतोष गायकवाड तसेच मुंबई सुरत पुणेवरून आलेले चाकरमानी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशासाठी माजी सभापती शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. सांगा बरी याला नेला परडी, परडी नेला, टकमकी नेला. सांगा बरे मला तिकडं आता आपण ते काय गाडव फाटल्या तिकडं आता आपण नेतोय त्या तुमच्या सगळ्या वाड्या. मग काय तुम्हाला अडचण होती, एवढे दिवस का थांबले तुम्ही लोक? आमच्याकडं न येण्याचं कारण आम्हाला कळायला पाहिजे होत. जर आम्ही हे काम करतोय तर तुम्ही एवढे वर्ष थांबलात का? नंबर एक, तुम्हाला आता समजायला पाहिजे जर तुमच्यावरती उद्या कुठलाही प्रसंग असेल त्यावेळेला तुमचा आमदार हे माझे कार्यकर्ते नाही उभे राहिले तर आम्हाला विचार. विकास कामं तर आमचं कर्तव्य आहे, पण प्रसंगाला जर आम्ही नाही उभे राहिलो तर त्याचा काय उपयोग आहे? आणि म्हणून तुम्हाला सांगतो,
की भरतशेटच्या इथं कधी भेदभाव नाही, त्याला विचारा देवीदासला। म्हणजे ह्याचं कारण तुम्हाला काय सांगतोय की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो। आता तुम्हाला एवढीच विनंती आहे, आता प्रवेश केल्यानंतर काय येतील सांगायला, बोलायला, भरवायला, चढवायला, किंवा जी काय दोन तीन घर राहतील त्यांना पण आपलंच करून घ्या। छोटे आम्ही विकास कामं सगळे करतो, वैयक्तिक काम वेगळं आणि विकास काम वेगळं। विकास काम हे तुमच्या सगळ्यांसाठी करतोय, उद्या काय ह्या रस्त्यावर ते जाणार नाही, उद्या पाण्याची योजना पूर्ण केल्यावर त्याच्यात पिणार नाही, उद्या येताना दादाने सांगितलं एक सभाषिक सभागृह सभामंडळ पाहिजे ते देतो तुम्हाला, तो काय ह्याला स्मशानाकडे जाणार असं अंतर त्याच्यावर काय चालणार नाही। मग नेमकं काय आहे आमचं हे म्हणणं आहे, आणि गावात भानगड नको, वादिवाद नको, भानगडी करून कोणाचं भलं नाही झालं। बस तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज जो आपला पक्षप्रवेश होतो, हा पक्षप्रवेश ही भरतशेटच्या 2024 विजयाची नांदी आहे हे तुम्हाला सांगतो, कारण आपल्या समाजाची सर्व प्रामाणिक लोक आता आमच्या त्या भाषण केलं काय त्या पोरग्याचं नाव लक्ष्मण कत्रे होय काय ते काय मला लक्षात नाही असू दे, पण त्यांनी वस्तूची सांगितली मोठेपणा म्हणून नाही। आता काय लोक परवा बोलले चकमकी टोकावरून कुठून, आम्हाला त्यांची एवढीच विनंती आहे त्यांना की फक्त रायगडच्या पायऱ्या किती त्यांनी सांगाव्यात आणि त्या पायऱ्या चढून जाव्यात तर आम्ही समजू। शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, संभाजी महाराजांचा आता येणारा 15-16 राज्याभिषेक, जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी, जिजाऊ माँसाहेबांची जयंती, यांना इथं माहिती आहे का ते? या रायगडला एक मावळं म्हणून आम्ही काम करतोय, आमदार म्हणून नाही। ह्याने आम्हाला जर शिकवायचं ज्या गीतेनं रायगडला किती वेळा आला तेवढं फक्त विचाराव, 6 वेळा त्यांना आपण खासदार नेलं ना, आपल्या ज्या 30 वर्ष खासदार केलं, त्यानंतर ज्याचे 10 वर्ष मंत्री होते, त्यांना विचारा तुम्ही या रायगडसाठी किंवा माझ्या या धनगर समाजाच्या एखाद्या वाडी वस्तीसाठी जर एखाद्या कुठं 5 रुपये टाकले असले त्यांनी सांगावं, आणि त्यांनी जर नाकाला माका लावायचा, येऊद्या घोडा मैदान जवळ आहे, 2.5 महिन्याचा कालावधी आहे, तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ। आपल्याला बाकी नाही काय करायचं, आपल्याला विकास काम आणि लोकांची विकास कामातून आज मुंबईला राहणारे तुम्ही लोक आहे, उद्या इथं आल्यात आमच्या माता भगिनी, जर पाणी जर नाही मिळालं तर। गेले अनेक वर्ष पूर्ण गाव आमचा एक मताने काँग्रेस सोबत होता, तेव्हाची काँग्रेस जी की आता ठाकरे गट म्हणून झालेला आहे, आणि त्यांच्या पूर्ण त्यांच्या पाठीमागे पूर्ण निवडणूक आमचे जे पण ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य आहेत हे त्यांच्या ह्याच्यावरून पूर्ण निवडून आलेले होते। परंतु आम्हाला गेली 5 वर्षांमध्ये कोणत्याच प्रकारचं काम झालं नाही, इथे अनेक प्रकारच्या मिटिंगी झाल्या, त्यांच्यापर्यंत आम्ही हेच विषय मांडले की तुम्ही काम काय केलं ह्याची आम्हाला पावती द्या, त्यांनी ते पावती दिली नाही, ते असक्षम झाले, आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला तुम्ही जर 5 वर्ष आमचं काम कोणत्या पद्धतीने केलं नसेल तर आम्ही तुमच्या सोबत काय राहू। आम्ही तरुण मंडळीने आम्ही त्यांच्या समोर प्रश्न मांडला की आम्ही जे तरुण आहोत आमच्या वोटिंगचा फायदा आमच्या गावाला काय झालेला आहे, तर त्यांना ते सांगता आलं नाही, आणि म्हणून आम्ही संतोष गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आता आमदार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।